ना हीगे बड़ी शेप राया राया तिकड़ा है इसका साढ़े दहा वाजले गेला कुठ खाली असल राया 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 गेला कुठ अंगणात अंगणात पण नाहीये नक्की कुठे गेला हा तू का आलीस काय झालं राया एवढा उदास का आहेस नाही कुठं काय खरंच काय नाही एवढ्या रात्रीचा एकटा टेरेसवर उभा आहेस मी आली आहे हे तुझ्या लक्षात पण आलं नाही एवढा विचारात होत असतो तरी पण म्हणतोस कुठं काय माणसाच्या मनात खोलवर वादळ उठल्याशिवाय त्याच्या मनाला काहीतरी खुपल्याशिवाय तू असं वागत नाही एवढा विचार करत नाही सांग बघू मला काय झालंय अगं सांगितलं नाही एकदा खरंच काय नाही झालं तुझ्या डोळ्यात दिसतंय खोलवर काहीतरी टोचतंय तुझ्या मनाला मी आधी कधीच तुला इतका उदास बघितला नव्हता कसा नाही उदास होणार मी अगं एवढा प्रयत्न करतोय भाऊसाहेबांच्या मनात प्रेमाचं अभिमानाचं स्थान निर्माण करायचं पण माझ्या नशिबातच नाही लिहिलं वाटतं ती काही ना काहीतरी चुकीचं घडतंय आणि भाऊसाहेबांच्या नजरेतनं मी अजूनच उतरतोय मी शिक्षण पुरा करायचा प्रयत्न केलाच नाही असं नाही कृष्णा मी माझ्या परीनं जोर लावला होता पण नाही माझ्या मेंदूने साथ दिली त्याला मी काय करू मला नव्हतं माहीत तवा भाऊसाहेबांच्या नजरेत इतका नालायक ठरेन मी त्यांचं आजपर्यंत कुठलंच स्वप्न पूर्ण केलं नाही मी लय त्रास दिला त्यांना मला त्यांच्या तोंडून फक्त एकदाच ऐकायचं होतं राया तू आमचा पोरगा आहेस आणि तुझा आम्हाला लय म्हणजे लय अभिमान वाटतो हेच ऐकायला सकाळ संध्याकाळ धडपडत असतो मी स्वतःच्या पायावर उभा राहिल्यापासनं आजपर्यंत कधीच भाऊंना मान खाली घालावी लागेल असं वागलो नाही चुकीच्या मार्गाला लागलो नाही त्यांना कधीतरी माझा अभिमान नक्की वाटेल याची खात्री होती मला पण आता सगळं संपलंय कृष्णा सगळं संपलं मला नाही वाटत ह्या जन्मात तरी मी त्यांच्या मनात माझ्यासाठी मानाची जागा निर्माण करू शकेन असं नको बोलू राया अशी हिम्मत हरून कसं चालेल मला सांग तुला भाऊसाहेबांचा अभिमान वाटतो हे कधी तू त्यांना सांगितलंयस तरी पण तुझ्या मनात त्यांच्याबद्दल अभिमान आहे ना तसंच भाऊसाहेबांचं बी आहे त्यांना तुझं लय कौतुक वाटत असणार आहे पण ते कधी बोलून दाखवत नाहीत मला नाही तसं वाटत तू माझ्या डोळ्यात बघून जसं ओळखलंस की मी उदास आहे तसा मला त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अभिमान कधीच दिसला नाही मी शिकलोच नाही तर तो कसा असणार मग उगाच मला बरं वाटावं म्हणून बोलू नकोस
तुला बरं वाटावं म्हणून बोलत नाहीये. मला जी वाटतंय ते खरं खरं बोलतेय तुला. मी तुला लहानपणापासून ओळखते राया. तू जे काय करून दाखवलंयस ते भल्या भल्याने शिकून मी जमणार नाही. तू शिकला नाहीस म्हणून तुझं कर्तृत्व कमी होत नाही. गावातल्या प्रत्येक माणसाला तुझा आदर वाटतो. ते तू भाऊसाहेबांचा मुलगा आहेस म्हणून नाही. तू जे कर्तृत्व गाजवलंयस म्हणून तो तू तुझ्या कामातन मिळवलेला आदर आहेस. भाऊसाहेबांना बी ह्याची कल्पना आहे. त्यांना वाईच येते स्वतःला पण. मग बघ कसं तुझ्या मनासारखं होत आहे सगळं. नाही होणार. असं कसं होणार नाही. मी तुला इतक्यात हार मानून देणार नाही राया. एक दिवस तू भाऊसाहेबांच्या मनात मानाचं स्थान मिळवशील. हा शब्द आहे माझा. चल राया. कुठं? तुला मी कामावर सोडणार होतो का? नाही हरकत नाही, सोडतो तुला. चालेल, पण आज कामावर नाही, कारखान्यावर सोड मला. मी आज कारखान्यावर येणार आहे. कारखान्यावर? तिकडे कशाला? म्हणजे तिकडे काय राहिलंय का तुझं? का काही राहिल्याशिवाय यायचं नाही का कारखान्यावर? का तुला नकोच मी कारखान्यावर आलेलं? अगं मी असं कधी म्हणलं तवा. हरकत नाही, सोडतो तुला. चल. तुला कुठं लागलं तर नाही ना? नाही. काय झालं? गेला ग आपला राया, आपल्या हाताबाहेर गेला. असं काय केलं त्यानं? आता अजून काय करायचं राहिलंय रंजे? अगं तुझ्या डोळ्या देखत, तुझ्या नाकावठीत चून, तुझा विरोध असताना बी ती कृष्णी बाहेर नोकरी करत्या. आणि तरी बी राया तिला काहीच बोलणं झालंय. उलट एवढं समज होऊन बी निस्ता तिच्या माग माग करते. रंजे मी काय सांगते तुला, हिला घरातनं बाहेर काढली तर राया बी तिच्या माग माग घरातनं बाहेर गेला. आणि आता तर काय पाकता आलं सोडलाय. जेव्हा बघावं तेव्हा तिच्या माग माग असतोय. पाक हाताखालचा नोकरच बनवून ठेवलाय बघ तिनं त्याला. गुले मी जवळ या घरात आहे ना तवर हे शक्य नाही. आता कोण कोणाच्या हाताखालचं नोकर बनतय ना ते बघच तू. तू काय बी म्हण रंजे, पण मला नाही वाटत कृष्णी आता इथनं पुढं तुझं काय या घरात चालून देईन म्हणून. अगं आत्तापासूनच ह्या घरात तुझं कोण काय ऐकणं झालंय. असं कसं कोण काय ऐकत नाही, मी बघतेच. त्या कृष्णाला जिथं कुठं काम करायचंय ना तिथं करू देत. तिला वटणीवर कसं आणायचं आणि तिची जागा तिला कशी दाखवायची हे मला चांगलंच माहिती. वा कृष्णा, काय तोर रे बाबा, कसे आहात? सगळं काय ठीक आहे. आणि आमचे छोटे मालक आणि कारखाना आहे ना, तोपर्यंत काय काळजी नाही बघा मला. अगं कृष्णा, नक्की कुठं जायचंय आपल्याला? तू काहीच सांगा नाही मला. सगळं सांगते, पण त्या आधी ना माझं एक काम करावं लागल.
सध्या तरी मला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही. करशील? चल. अगे वंदना सुमन, आपली कृष्णा आली, या लवकर. अगं उठा की लवकर. काय वंदना ताई, मंगलताई, सुमनताई कशा आहात? अगं आम्ही बरे आहेत. तू ना ह्या आलीस तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं बरं का. आज तुला बघून लय आनंद झाला आम्हाला. मला पण. अकबर, तुमच्या आईची तब्येत कशी आहे? आता व्यवस्थित आहेत बघ, चालायला फिरायला यायला लागलेत. मंगलताई, तुमची मुलगी कशी आहे आणि तिचं शिक्षण कसं सुरू आहे? शिकते किती. अगं तिला मालकवी चांगली पडली ती. आम्हाला तर वाटत बी नव्हतं की तिचं शिक्षण इथंवर येईल. पण ही सगळी का नाही राया साहेबांची कृपा आहे बघ. माझ्याकडे तर तिला शिकवायला पैसे बी नव्हतं. आणि नवरा 24 तास दारू पिऊन घरात पडलेला. पुरगी तर म्हणत होती पैसे नसतील तर मी शिक्षण सोडून मजुरी करते, तेवढंच घराला हातभार होईल. पण राया साहेबांनी समजताच त्यांनी तिच्या ॲडमिशनसाठी शब्द दिला नाही, तर तिच्या सगळ्या शिक्षणाचा नाही खर्च बी उचलला बघ. आता पुरीच्या शिक्षणानं आता नवऱ्याला बी लाज वाटायला लागली, म्हणून आता छोटी मोठी मजुरीची कामं करत. मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. मी खूप 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 मिस करत होते तुम्हा सगळ्यांना. खर तर मला आत्ता इथून जाऊच वाटत नाहीये, पण मला आणि रायाला लई महत्वाचं काम आहे, त्यामुळे आम्हाला निघावं लागल. चला येते रायचं. इतर मदनचं घर आहे ना, तिकडे कशाला आलो? तू चल, तुला सांगते. काकी, काकी, कोण आहे? अगं बाई, तुम्ही दोघ या की आत या. बसा बसा छोटे मालक, पाणी घेऊन आले मी. चाकले मालक, मदन वरण खाली पडलाय, त्याला अटॅक आलाय. मदन उठ ना. मदन. ए मदन. ए मदन. ए मदन. मदन, तुमचं लई कौतुक करायचं. उठता बसता तुमचं नाव असायचं तोंडात. अहो याकी भाई, बघा की कोण आले. धाकलं मालक आले तुमच. कशा आहात तुम्ही? आम्ही मस्त. तुम्ही कशा आहात? आणि सगळं व्यवस्थित चाललंय ना? आमचं सगळं चांगलं चाललंय बघा. अहो दोन्ही पोरी शिकतात, मोठी तर नंबर पण काढला ह्या वर्षी. अरे वा, उत्कृष्ट विद्यार्थिनी तर तिला पारितोषिक पण मिळाले. थांबा दाखवते. हे बघ, हे सगळं तुमच्या दोघांमिळून झालंय बघा. ह्यांच्या माघारी तुम्ही आमच्या घराला काहीच कमी पडू दिलं नाही, त्याच्यामुळं माझ्या पोरींची शिक्षण नीट चाललेत बघा. आणि ही ट्रॉफी ना तिची नाही, खरं तर तुमची आहे. मदनच्या माघारी तुमचं सगळं चांगलं चाललंय यातच माझं समाधान आहे. तीच माझी खरी ट्रॉफी आहे. चांगली शिकाण मोठी हो. शिकलेली मुलगी घर किती पुढे घेऊन जाऊ शकते, काय काय करू शकते, ते आत्ता कुठं कळतंय मला. मी माझ्या लेकींना सांगून ठेवले, शिकून कृष्णासारखं छोट्या मालकीणबाईंसारखं मोठं व्हायचं म्हणून. मला मुलगा नाही असतं तर त्याला बी हेच सांगितलं असतं, आयुष्यात राया साहेबांसारखा मोठा हो म्हणून. तुम्ही तुमच्या मुलींना सांगा रायासारखं कर्तृत्व गाजवायला. नुसतं शिकून काय होत नसतं, आपल्या कामानं आपलं नाव मोठं करता आलं पाहिजे. बर चला निघतो आम्ही, अजून एक ठिकाणी जायचंय. जाऊयात ना राया? हो. चला येतो. अंजली, तुला रायासारखं व्हायचंय, इसरू नकोस काय? हो. Thank you.
कृष्णा इथं कशासाठी आलोय आपण राया तुला प्रश्न विचारायचे नाहीत सांगितलंय ना चल नमस्कार राया दादा आणि कृष्णाताई तुम्ही इकडे कस अहो इकडनंच चाललो होतो जाता जाता म्हणलं सर जाऊन यावं अच्छा नमस्कार गोळे सर कसे आहे तुम्ही मॅडम सगळे व्यवस्थित आहे ना तर मुलांना आणि मुलींनो आज इथे जे आलेले आहेत ना हे रायबान विदाते यांच्या देणगीनेच आपली शाळा चालते आणि तुमचं शिक्षण चालू आहे यांचं आभार मानावं तेवढं कमीच आहेत यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया राया सर हे तुमच्यासाठी माझ्यासाठी का राया हिला ओळखलं नाहीस नाही अरे ही जान्हवी हिचे आई वडील अपघातात गेले आणि ही थोडक्यात वाचली तेव्हापासनं हिचं पालकत्व तूच घेतलंयस हिचं सगळा खर्च तूच करतोस आणि असे बरेच मुलं आहेत ज्यांचा समदा खर्च तू दिलेल्या देणगीतनं होतो तुझ्या कमाईतला एक भाग तू यांच्या सगळ्यांसाठी ठेवतोस हे आम्हाला माहित आहे राय दादा मी मोठं तुमच्यासारखंच होणार राय दादा मी पण खूप पैसे कमावणार आणि गरिबांना वाटणार तुम्ही माझ्या शिक्षणासाठी खर्च उचलला ते पैसे मी वाया जाऊन नाही देणार मी खूप म्हणजे खूप शिकणार राया आता मला सांग कोण मोठे मी का तू तू शिकला नसशील पण तुझ्यात माणुसकी आहे तू शिक्षण अर्ध्यात सोडला असशील पण त्याच्यानंतर तुझ्यात स्वतःला सिद्ध करून दाखवायची एक सिद्ध आली आहे तू एखादी गोष्ट ठरवलीस तर ती तू करतोसच मला माहित आहे तुला मी आवडत नव्हते कारण भाऊसाहेब मी हुशार आहे म्हणून माझं कौतुक करायचे आणि तुला वाटायचं ते तुझ्याकडे दुर्लक्ष करतात पण तसं नाहीये राया बाप आभाळागत असतो त्याची उंची आपल्याला मोजता येत नाही आपल्याला वाटतं तो आपल्यापासून लई लांब आहे पण तो त्याच उंचीवरनं आपल्याकडे बघत असतो आणि भाऊसाहेबांचं बी तसंच आहे ते तुला सांगत नसतील आणि त्यांचं तुझ्यावर लई प्रेम आहे त्यामुळं स्वतःच्या नजरेतनं असं पडू नकस माझ्यासाठी लहानपणापासनं तू मोठा होतास हायस आणि राहणार आहेस आणि ती तू श्रीमंत आहेस माझ्याशी लग्न केलंयस म्हणून नाही पण तू स्वतःच्या हिमतीवर हे विश्व तयार केलंयस आणि कर्तृत्व गाजवलंयस म्हणून आणि हा असाच लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा स्वतःवर विश्वास ठेवून लढणारा कधीच हिंमत न हारणारा राया मला हवाय आणि अशाच रायाचं भाऊसाहेबांना कौतुक वाटतं आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव बापाचं मन जिंकायचं नसतं जपायचं असतं बर चल मी येऊ आता कृष्णा काय झालं काय नाही